हेलो एवरीवन, लेट अस स्टार्ट विद द नेक्स्ट चैप्टर ऑफ डीएसबीएम, दैट इज ड्रग हाउस मैनेजमेंट. ओके, इन दिस चैप्टर वी विल लर्न अबाउट द डिजाइन ऑफ मेडिकल स्टोर. ओके, आफ्टर कंप्लीशन ऑफ डिप्लोमा इन फार्मेसी, ओके, यू विल गेट अ लाइसेंस. ओके, ऑन दैट बेसिस यू कैन ओपन अ मेडिकल स्टोर. ओके, so opening a medical store, while opening a medical store, the basic requirement is location, very important criteria. Okay, they you can start your medical store in a rural area or in urban area. Okay, what is the difference in while opening a medical store in a rural area and urban area? In a rural area you require limited financial resources. Okay, the bank can provide soft loans, but while starting a medical store in a rural area, the buying capacity of the people should be studied. Okay, खेडेगावातले लोक कसं करतात की आपण समजा डॉक्टरांनी प्रिस्क्रिप्शन लिहून दिलं, मग ते काय करतात की जातात फार्मासिस्टकडे आणि दोन गोळ्या द्या, फरक पडेल का बघतो, मग असं करून ते पूर्ण घेत नाहीत. मग इथे आपल्याकडे काय ते फायनान्शियल लॉस होऊ शकतो. वाईल अर्बनमध्ये पण डिसअडवांटेज आहेत की अर्बनमध्ये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट जास्त लागणार आहे, लॉट ऑफ इन्व्हेस्टमेंट इज नीडेड फॉर स्टार्टिंग अ ड्रग स्टोर इन बिग सिटीज. ओके, सो दिस इज द डिफरन्स बिटवीन रुरल एरिया अँड अर्बन एरिया स्टार्टिंग अ मेडिकल स्टोर. वॉट आर द आयडियल साईट? ओके, व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. वॉट आर द आयडियल साईट फॉर स्टार्टिंग अ ड्रग स्टोर? ओके, यू कॅन where you will open a medical store, which are the location, best location for starting a drug store. First, business location. Business location means, for example, market yard, industrial sector, center of the city, you can start your medical store. Second is thickly populated residential area, where is there a population, flow of population is more. Next, developing areas. Nowadays many developing areas are developing in inside the city. Basic advantage of developing area is there is no competition. जेव्हा तुम्ही डेव्हलपिंग एरियामध्ये मेडिकल स्टोर ओपन करता, ओके, तिथे कॉम्पिटिशन असणार आहे, कारण तुम्हाला दुसरे मेडिकल स्टोर नसणार आहे. यू कॅन ओपन युअर मेडिकल स्टोर नियर हॉस्पिटल्स, क्लिनिक्स, नर्सिंग होम्स. ओके, फ्लो ऑफ ट्रॅफिक, पार्किंग नियर टू द हॉटेल, स्कूल, सिनेमा हॉल अँड प्लेग्राउंड. ओके, सो दीज आर द लोकेशन वेअर यू कॅन स्टार्ट युअर मेडिकल स्टोर. नेक्स्ट इज लेआउट ऑफ ड्रग स्टोर. ओके, लेआउट ऑफ ड्रग स्टोर मीन्स डिझाईन. व्हाईल ओपनिंग अ मेडिकल स्टोर, प्रॉपर डिझाईन ऑफ द मेडिकल स्टोर शुड बी मेंटेन्ड. इट डिपेंड्स अपॉन द सक्सेस ऑफ मेडिकल स्टोर, इट डिपेंड अपॉन द लोकेशन, प्रॉपर लेआउट डिझाईन, प्रोफेशनल मॅनेजमेंट अँड फायनान्शियल पोझिशन. ओके, सो वी विल सी द व्हॉट इज द लेआउट. See, this is the layout design of the drug store. Okay, see here, when the customer comes, here is a display window. Okay, display window म्हणजे काय, काचेचे display window, you can attract the customer. Here the customer waiting area is there. Here the flap door. Okay, next, here the phone counter, here and the and right side dispensing section. At the middle there is a working table. Okay, on that table computer is placed, and these are the shelves or racks for putting the medicines here alphabetically. At the back side of the medical store there is a restroom, office, storage for incoming goods. Okay, जे काही आपण माल मागवणार आहेत, जे मेडिसिन, ते स्टोरेज करण्यासाठी, आणि इकडे एंट्रन्स फॉर इनकमिंग गुड्स. ओके, सो दिस इज द
आइडियल लेआउट डिजाइन ऑफ अ ड्रग स्टोर. फर्स्ट डिस्प्ले विंडो, इथे कस्टमर वेट करणार आहे, इथे फ्लॅप डोर असणार आत जायला. ॲट द लेफ्ट साईड देर इज अ काउंटर अँड फोन, ॲट द राईट साईड देर इज अ डिस्पेन्सिंग सेक्शन, अँड हियर ॲट द सेंटर देर इज अ वर्किंग टेबल, अँड ऑन द राईट अँड लेफ्ट साईड इन साईड द मेडिकल देर इज अ रॅक्स ऑर शेल्स फॉर पुटिंग द ड्रग. ओके, ऑन द बॅक साईड देर इज अ रेस्ट रूम ऑफिस, हियर देर इज अ एंट्रन्स फॉर इनकमिंग गुड्स. ओके, सो व्हॉट इज द ऑब्जेक्टिव्ह ऑफ लेआउट डिझाईन? लेआउट डिझाईन का करायचं? बिकॉज इट अट्रॅक्ट्स द नंबर ऑफ कस्टमर्स, इट इन्क्रीज द सेल्स ऑफ द स्टोर, इट रिड्यूसेस द सेलिंग कॉस्ट टू मिनिमम, इट प्रोवाइड्स कस्टमर सॅटिस्फॅक्शन. जेव्हा तुम्ही चांगलं लेआउट डिझाईन तयार करता, मेडिकल स्टोर अट्रॅक्टिव्ह करता, फर्स्ट इट अट्रॅक्ट्स द नंबर ऑफ कस्टमर, इन्क्रीज द सेल. ओके, डिस्काउंट देऊ शकता तुम्ही, इट प्रोवाइड्स कस्टमर सॅटिस्फॅक्शन, तुमची सोसायटीमध्ये प्रोफेशनल इमेज इम्प्रूव्ह होणार आहे, अँड प्रॉपर लेआउट डिझाईन इट हॅव अ स्पेस फॉर रिझर्व स्टॉक, ऑफिस रेस्टिंग प्लेस, अँड टू हॅव अ प्रॉपर एंट्रन्स स्पेस फॉर इनकमिंग गुड्स. दीज आर द ऑब्जेक्टिव्ज ऑफ लेआउट डिझाईन. सो वॉट आर द रिक्वायरमेंट्स फॉर स्टार्टिंग अ न्यू ड्रग स्टोर? सी, फर्स्ट द ड्रग स्टोर शुड बी लोकेटेड ऑन द ग्राउंड फ्लोअर. ओके, कुठेही आपण ड्रग स्टोर ओपन, मेडिकल स्टोर ओपन करत असतो, तर तिथे आपल्याला पहिलं काय की हे ग्राउंड फ्लोअरवरती पाहिजे, आणि हे पूर्ण सिमेंट वॉल्स आणि टाईल्स पाहिजेत सगळे. ओके, सेकंड, तुम्ही जर रिटेल ड्रग स्टोर स्टार्ट करत असाल तर 10 square meter एरिया लागतं. जर तुम्ही होलसेल ड्रग स्टोर स्टार्ट करत असाल तर 10 square meter. जर तुम्ही कंबाईन स्टार्ट करताय रिटेल आणि ड्रग स्टोर, तर 15 square meter एरिया इज रिक्वायर्ड. द मटेरियल विच आर यूज टू ड्रग स्टोर इज मेड अप ऑफ ग्लास, टाइल्स किंवा मार्बल्स विच आर इजी टू क्लीन, जे आपण मटेरियल यूज करतोय. ओके, द मेडिकल स्टोर हॅव गुड लाईटिंग सिस्टीम. ओके, इट शुड हॅव गुड ॲटमॉस्फियर, अँड द नेम ऑफ द मेडिकलचं नाव जे काय असेल, इट शुड बी लाईटिंग, इट शुड बी व्हेरी अट्रॅक्टिव्ह. ओके, सो दीज आर द आयडियल रिक्वायरमेंट्स ऑफ अ न्यू ड्रग स्टोर. आत्ता मी तुम्हाला दाखवलं आहे की डिझाईन ऑफ अ आयडियल ड्रग स्टोर कसं पाहिजे. नेक्स्ट, व्हॉट आर द लीगल अस्पेक्ट्स ऑफ अ ड्रग स्टोर? ओके, लीगली आपल्याला काय लागतात ड्रग स्टोर ओपन करायला? फर्स्ट इज मिनिमम क्वालिफिकेशन काय, की मिनिमम क्वालिफिकेशन इज डी फार्मसी. ओके, फॉर ओपनिंग अ ड्रग स्टोर द मिनिमम क्वालिफिकेशन इज डी फार्मसी. ओके, विच इज रजिस्टर्ड बाय स्टेट फार्मसी काउन्सिल. नेक्स्ट, देर इज अ मिनिमम ऑफ 4 years ऑफ रिलेवन्स एक्सपिरियन्स इन सेलिंग अँड डिस्ट्रीब्युटिंग ऑफ ड्रग्स इन केमिस्ट शॉप. ओके, देन अ पर्सन, इफ यू हॅव सफिशियंट फायनान्स यू कॅन स्टार्ट युअर ओन मेडिकल स्टोर. ओके, फर्स्ट आहे मिनिमम क्वालिफिकेशन विच इज डी फार्म ऑर बी फार्म. सेकंड आहे मिनिमम स्पेस. ॲज आय सेड, द मिनिमम स्पेस रिक्वायर्ड फॉर रिटेल ॲज वेल ॲज होलसेल ड्रग स्टोर इज 10 square meter एरिया. अँड इफ यू वॉन्ट टू स्टार्ट कंबाईन रिटेल अँड होलसेल ड्रग स्टोर, मिनिमम 15 square meter एरिया इज रिक्वायर्ड. नेक्स्ट, स्टोर अरेंजमेंट. ओके, हियर विच आर द एंटीबायोटिक्स ऑर सलाइन्स ऑर इंजेक्शन यू हॅव टू स्टोर ॲट अ टेम्परेचर ऑफ 2 to 8 degrees Celsius. ओके, नाव अ डेज वाईल ओपनिंग अ मेडिकल स्टोर द फ्रीजर इज कंपल्सरी रिक्वायर्ड. सो वॉट आर द लीगल अस्पेक्ट्स ऑफ अ ड्रग स्टोर? फर्स्ट, मिनिमम क्वालिफिकेशन डी फार्म ऑर बी फार्म, मिनिमम स्पेस रिटेलसाठी 10 square meter, होलसेलसाठी 10 square meter, अँड फॉर कंबाईन देर इज 15 square meter एरिया इज रिक्वायर्ड. अँड स्टोर अरेंजमेंट, स्टोर अरेंजमेंट मीन्स फ्रीजर इज रिक्वायर्ड फॉर स्टोरिंग द प्रोडक्ट. विच आर द प्रोडक्ट्स?
एंटीबायोटिक्स विटामिन्स विच आर स्टोर्ड अंडर टेम्परेचर ऑफ 2 to 8 डिग्री सेल्सियस। नेक्स्ट इज डॉक्यूमेंट्स विच आर द डॉक्यूमेंट्स रिक्वायर्ड टू ओपन अ रिटेल ड्रग स्टोर। फर्स्ट एंड इम्पॉर्टेंट डॉक्यूमेंट्स इज एप्लीकेशन फॉर्म नंबर 19। एक फॉर्म है एप्लीकेशन नंबर 19 ऑफ द ड्रग एंड कॉस्मेटिक्स रूल्स। हे डुप्लिकेटमध्ये पाहिजे, वन कॉपी फॉर द बायोलॉजिकल ड्रग्स, अदर फॉर द नॉन बायोलॉजिकल ड्रग्स। सेकंड रिक्वायरमेंट आहे फी, 1500 रुपीज पर लायसन तुम्हाला ते फी करायचं आहे। टोटल तुम्हाला जर तुम्ही पार्टनरमध्ये असाल तर 3000 रुपये तुम्हाला ते पे करायचे आहेत। त्यानंतर अटेस्टेड कॉपी ऑफ डिप्लोमा इन फार्मा सर्टिफिकेट, ॲफिडेविट लागणार आहे, तुमच्या ड्रग स्टोअरचं मॅप लागणार आहे, रेंटमध्ये असेल तर रेंट रिसिप्ट लागणार आहे, पार्टनरशिपमध्ये जर तुम्ही मेडिकल स्टोअर ओपन करा असाल तर पार्टनरशिप डीड लागणार आहे, त्यानंतर रेफ्रिजरेटर परचेस रिसिप्ट आणि मोस्ट इम्पॉर्टंट इज लायसन। ओके, दीज आर द डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड टू ओपन अ ड्रग स्टोअर। कुठले कुठले डॉक्युमेंट्स पर बघा, पहिला ॲप्लिकेशन फॉर्म नंबर 19, फी 1500 रुपीज तुम्हाला पे करायचे आहेत, डिप्लोमा फार्मसीचं सर्टिफिकेट पाहिजे, ॲफिडेविट पाहिजे पार्टनर्समध्ये असेल तर, मॅप पूर्ण पाहिजे ड्रग स्टोअरचं, रेंट असेल तर रेंटचं रिसिप्ट लागणार आहे, पार्टनरशिप डेट लागणार आहे, रेफ्रिजरेटर परचेस रिसिप्ट लागणार आहे। ओके,